एन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, एका रात्रीत खराडेवाडी हद्दीतील दोन डेपी चोरीस। फलटण तालुक्यातील खराडेवाडी हद्दीतील डेपी चोरी जाण्याच्या घटना घडत आहेत। दोन शेजारी शेजारी एक 100 HP व दुसरी 63 HP अशी डीपी आहे। या दोन्ही डेपी एका रात्री चोरीस गेलेत असा प्रकार फलटण तालुक्यात चालू आहे। तर याकडे ना पोलीस प्रशासन ना महावितरण लक्ष देत नाही असा प्रकार गेली 6 महिने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। डीपी चोरीस जात आहेत, चोरी करणारी टोळी का सापडत नाही, यामागे कोणाचा हात आहे असा प्रश्न नागरिकांना देखील पडत आहे। ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना दिवाळी गोड नाही, महावितरण बिल भरण्यासाठी तगदा लावून शेतकऱ्यास बिल भरल्याशिवाय डीपी बसवला जाणार नाही असं सांगत आहे असे साहेब वायरमन यांच्या बोलण्यातून येत आहे। तर याकडे पोलीस प्रशासनानं वेळेत योग्य ती खबरदारी घेऊन चोरी करणाऱ्या टोळीस पोलीस प्रशासनानं आळा घालावा, अन्यथा ऊर्जा मंत्री यांना व साताऱ्याचे SP यांना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामूलकर यांच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे। तरी पोलीस प्रशासनाने डीपी चोरी करणाऱ्या टोळीस आळा घालावा असं नागरिकांच्या बोलण्यातून येत आहे। प्रतिनिधी शिवाजी भोसलेसह AV माझा फलटण।